एम पी एस सी विद्यार्थ्यांच्या पुण्यात सुरू असलेल्या अघोषित आंदोलनाचे नेते बनले आहेत गोपीचंद पडळकर. आता तर भाजपच्या इतर नेत्यांनी सुद्धा इथे हजेरी लावत आंदोलन ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला. पण जे आंदोलन अचानक सुरू झालं तिथे पडळकर नेमके पोहोचले तरी कसे काय? आज दुपारी 1 वाजता एम पी एस सीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं. पुण्यातल्या ज्या परिसरात अनेक अभ्यासिका आहेत त्या शास्त्री रोडवरती विद्यार्थी संतापले होते, बाहेर पडत आपला राग व्यक्त करण्यासाठी प्रयत्न करत होते. याचवेळी या रस्त्याच्या जवळ असणाऱ्या पत्रकार संघात पडळकर एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आले होते. यावेळी संतापलेल्या एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांनी आपली भेट घेतल्याचं पडळकरांनी सांगितलं. हे बघा, मी इथं पत्रकार भवनला एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मुंबईहून आलो होतो आणि तिथं येऊन मला काही विद्यार्थी भेटले की सरकारनं असा असा निर्णय केला आहे. मी इथं अहिल्या देवी शिक्षण संस्थेची अभ्यासिका इथं विद्यार्थ्यांना भेटायला आलो. विद्यार्थ्याकडून मी सगळं म्हणणं त्यांचं ऐकून घेतलं, त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि मग आम्ही रस्त्यावरती ठिय्या लोकशाही मार्गानं मारायचा ठरवला. 1 वाजता मी इथं बसलोय. दरम्यान रोहित पवार यांनी दिलेल्या घरच्या आहेराबाबत विचारलं असता त्यांनी सूचना नाही तर निर्णय घ्यायला हवाय अशी टीका पडळकरांनी केली आहे. हे बघा, मी इथं पत्रकार भवनला एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मुंबईहून आलो होतो आणि तिथं येऊन मला काही विद्यार्थी भेटले की सरकारनं असा असा निर्णय केला आहे. मी इथं अहिल्या देवी शिक्षण संस्थेची अभ्यासिका इथं विद्यार्थ्यांना भेटायला आलो. विद्यार्थ्याकडून मी सगळं म्हणणं त्यांचं ऐकून घेतलं, त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि मग आम्ही रस्त्यावरती ठिय्या लोकशाही मार्गानं मारायचा ठरवला. 1 वाजता मी इथं बसलोय. काय आवाज येत नाही तुमचा? काय म्हणतायत रोहित पवार? अरे रोहित, बसलाय, निर्णय कळवा ना. सरकार मधल्या लोकांनी निर्णय घ्यायचा असतो. मी सरकारमध्ये नाही, मी विरोधात बसलोय विद्यार्थ्यांच्या बरोबर. मग तुम्ही निर्णय कोण घेताय? सरकार तुमचं आणि मग तुम्ही म्हणताय मुलांच्या बाजून आहे. मग निर्णय का विरोधात होतो? का आम्हाला विरोधी पक्षातल्या किंवा सभागृहातल्या कुठल्याही आमदारांना विचारलं नाही? विधिमंडळाचं अधिवेशन होतं का नाही? तिथं चर्चा झाली की एम पी एस सीची परीक्षा पुढं ढकलणार आहे. अरे आम्ही लोकप्रतिनिधी आहे, मी वरच्या सभागृहाचा सदस्य आहे. का तिथं चर्चा झाली नाही? 12 तासाच्या आतमध्ये तुम्ही निर्णय केलाय विद्यार्थ्यांच्या विरोधातला. मी या गोष्टीचा निषेध करतो. राज्यभर एकीकडे एम पी एस सीचे विद्यार्थी संतप्त झालेत, त्यात भाजपने उडी घेत आंदोलनाचं नेतृत्व आपल्या हाती घेतलंय. गोपीचंद पडळकर यांच्यासारखे भाजप नेते विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सहभागी झाल्यामुळे आता हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. लोकमतसाठी पुण्याहून प्राची कुलकर्णीचा रिपोर्ट. एम पी एस सी आंदोलनाची प्रत्येक बातमी सगळ्यात आधी लोकमतवर पहा, त्यासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल लगेचच सबस्क्राईब करा.